श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अंतर्गत कार्यरत स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन कक्षाच्या वतीने सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत। आज अत्यंत उत्साहवर्धक, ऊर्जादायी आणि प्रेरणादायी कार्यक्रम या सभागृहात पार पडणार आहे। असं म्हणतात, उंच उडण्यासाठी आपल्या पंखांमध्ये बळ प्राप्त होण्याकरता स्फूर्तीदायक, सामर्थ्यवान विचार करणे अत्यावश्यक आहे। अशाच विचारांचे स्फुरण देणारा, चैतन्याची निर्मिती करणारा फ्लाय हाय या टॉक शोचे आज आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने आज एका यशवंत, कीर्तिवंत तसेच युवा वर्गासाठी आदर्श ठरत असलेल्या विद्यार्थ्याचे विचार आपण जाणून घेणार आहोत, त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत। विद्यार्थी दशेत असताना आपल्यापैकी अनेकांना राष्ट्रीय संरक्षण दल आणि त्यामधील शिस्तबद्ध तसेच आकर्षक, अदबशीर, सौजन्यशील राहणीमान आणि अनुकरणीय रोमहर्षक राष्ट्रसेवेच्या भावना जोपासणाऱ्या सेवा दलांमध्ये आपण सहभागी व्हावे ही मनोमन इच्छा असते। यासारख्याच अनेक उच्चस्तरीय सेवांमध्ये युवकांना सामील करून घेण्यासाठी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात UPSC मार्फत अनेक परीक्षांचे आयोजन केले जाते। त्यामध्ये IAS, IPS, CISF यासारख्या सेवांसोबतच आणि राष्ट्रीय संरक्षण दल विषयक सेवांचा म्हणजेच NDA आणि CDS या सेवांचा समावेश होतो। प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असतं की संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षा यशस्वीरित्या पास करून आयोगाच्या धोलपूर हाऊस स्थित भवनात मुलाखत आपण द्यावी आणि त्या माध्यमातून आपली निवड व्हावी। त्याकरता दिवस रात्र झोकून देऊन स्वत्व विसरून चिकाटीने अथक परिश्रम घेणारे अनेक युवक आहेत। या सेवांमध्ये प्रवेश मिळावा आणि राष्ट्र सेवेचा आनंद घेत भारतात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पदांवर आपण आरूढ व्हावे या उद्देशाने प्रचंड मोठा युवा वर्ग या स्वप्न पूर्तीसाठी अहोरात्र झटत आहे। असेच शर्थीचे प्रयत्न करून यशोशिखर पादाक्रांत करणारा आपला युवा मित्र आज आपल्या सोबत आहे। UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक प्राप्त करत हा बहुमान महाराष्ट्र राज्याला मिळवून देणारा अभूतपूर्व अपूर्व पडगन आज तुमच्याशी संवाद साधणार आहे। त्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात सर्वोच्च मानाचा तुरा खोवला। त्यातल्या त्यात हा बहुमान अमरावतीकरांना लाभल्यामुळे आज आपण सर्व गौरवपूर्ण भावनेत आहोत। अपूर्वचे शालेय शिक्षण माउंट कार्मेल शाळा अकोला येथे पार पडले। आपल्या शालेय जीवनातच महामहिम राष्ट्रपती, देशभरातील तरुणांचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची भेट घडून येणे आणि त्यांच्या लो एम इज क्राईम या शब्दांमुळे प्रेरित होऊन अपूर्वने आपल्या स्पर्धा परीक्षांचा मार्ग चोखंदळला। शेकडो युवकांप्रमाणेच अपूर्वने देखील डवले कनिष्ठ महाविद्यालय अकोला येथून 12वीची परीक्षा उत्तीर्ण केली व JEE ची परीक्षा उत्तीर्ण करून पुढील शिक्षणाकरिता विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान म्हणजेच विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये नागपूर येथे प्रवेशित झाला। BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदवीसाठी त्याने 2016 ते 2020 या सत्रात प्रवेश घेतला। पदवी परीक्षेच्या अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी देखील सुरू ठेवली व आपल्या इप्सितध्येयाकडे मार्गक्रमण सुरू केले। मूळतः अपूर्वची स्पर्धा परीक्षांकडे ओढ ही बालवयापासूनच होती। महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षा NTSC, MTS, विविध ऑलिम्पियाड यासारख्या विविध परीक्षांमध्ये देखील त्याने गौरवास्पद यश संपादन केले।
यशो शिखरावर पोहोचल्यानंतर अनेक वृत्तपत्र तसेच समाज माध्यमांमधून अपूर्ववर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आनंदाचे अनेक सोहळे पार पडत आहेत. या प्रत्येक सोहळ्यात अपूर्वने व्यक्त केलेली भावना त्याच्या देशसेवेसाठी घडलेल्या व्यक्तिमत्वाचा परिचय देते. त्यामध्ये तो म्हणतो, युवकांना प्रेरित करतो की स्वप्न मोठे बाळगा, प्रामाणिक प्रयत्न करा, म्हणजे यश नक्कीच आहे. अपूर्वचे बाबा महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलात DYSP या पदावर कार्यरत आहेत. आई कर्तव्यदक्ष गृहिणी आणि प्रेरणादायी मातृत्व शक्ती लाभलेली खंबीर महिला आहे. आज या यशाच्या निमित्ताने अभिनंदनाचे सोहळे पार पडत आहेत. या यशाच्या पाठीशी अपूर्वच्या आजी आजोबांचे आणि संपूर्ण परिवाराचे आशीर्वाद नक्कीच आहेत. संयुक्त कुटुंब पद्धतीत वाढलेला अपूर्व मूळचा राहणारा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या मेरा बुद्रुक या गावचा रहिवासी आहे. ग्रामीण भागातून पुढे येत अकोला सारख्या लहान शहरातून शालेय शिक्षण पूर्ण करून तो नागपूर शहरात स्वमेहनतीने कुठल्याही व्यावसायिक मार्गदर्शनाच्या शिवाय शिक्षण घेत होता आणि परीक्षेची तयारी करत होता. अपूर्वच्या या अभूतपूर्व यशासाठी उपस्थित तमाम युवा वर्गातर्फे त्यास मानाचा मुजरा. आपल्या विनंतीस मान देऊन आज अपूर्व येथे उपस्थित झाला आणि आपण सर्वांना त्याचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यासाठी त्याचे मनपूर्वक आभार आणि टाळ्यांच्या कडकडाटात आपण अपूर्वचे मनपूर्वक स्वागत करूया, त्याचे आभार व्यक्त करूया. धन्यवाद. Thank you.